ध्वनी हा ऊर्जेचा एक प्रकार आहे. ध्वनी हा कंपनांमुळे निर्माण होतो. ही कंपने ऊर्जा सोडतात. ही ऊर्जा स्त्रोतापासून निर्धारित स्थानापर्यंत कशी जाते तुम्ही अंदाज करू शकता का? चला हा स्पीकर अर्थात ध्वनिक्षेपक घेऊया. आपण संगीत ऐकू शकतो. सध्या हवा हे माध्यम आहे. हा स्पीकर या स्टीलच्या भांड्यांमध्ये ठेवू आणि झाकण बंद करू. आपण अजूनही आवाज ऐकू शकतो. या ठिकाणी ध्वनी घन माध्यमातून म्हणजेच धातूमधून प्रवास करत आहे. हा ध्वनिक्षेपक आपण पाण्यामध्ये ठेवू शकतो. आपण अजूनही आवाज ऐकू शकतो. आपण असे म्हणू शकतो की ध्वनी सर्व माध्यमांमधून प्रवास करू शकतो. माध्यम नसेल तर काय होईल? हा स्पीकर निर्वात हंडीमध्ये ठेवूया. पंपाच्या मदतीने या हंडीमधून आपण जसजशी हवा बाहेर काढतो तसतसा ऐकू येणारा आवाज क्षीण होत जातो किंवा तसतसे ध्वनी ऐकू येणे कमी कमी होत जाते. शेवटी कोणताही आवाज ऐकू येईन असे होते. आपण असे म्हणू शकतो की ध्वनीला प्रवासासाठी माध्यम आवश्यक आहे. एका कानाची प्रतिकृती बनवा. ऐकण्यासाठी कान हा एक महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या मेंदूला संकेत कसे प्राप्त होतात ते या सोप्या कृतीतून समजून घेऊया. आपण या बाटलीच्या आत ध्वनिक्षेपक ठेवूया. आता आपण फुग्यामधून कापलेल्या रबराच्या तुकड्याने प्लास्टिकची बाटली बंद करूया. आपण प्लास्टिकची एक छोटी पट्टी कापून ती सेलोटेपने पडद्याला जोडू. प्लास्टिकच्या पट्टीचे दुसरे टोक प्लास्टिकच्या डब्याच्या झाकणामध्ये ठेवलेल्या पाण्यात बुडवूया. जेव्हा मोठ्याने संगीत वाजवले जाते तेव्हा तुम्हाला पाण्यात तरंग उठलेले दिसतील. हे ध्वनीद्वारे निर्माण झालेल्या कंपनांमुळे होते. ध्वनी कंपनांमुळे पडदा कंपन पावतो. तर आपले कान याच तत्वावर कार्य करतात. जेव्हा तुमच्या कानाचा पडदा कंपन पावतो तेव्हा तुमच्या कानातील द्रव पदार्थांमध्ये कंपन निर्माण होते. आपला मेंदू ध्वनी म्हणून त्याचा अर्थ लावतो. दुसरे टोक तसेच मोकळे ठेवून तुम्ही हा प्रयोग पुन्हा करून बघू शकता. तुम्ही मोठ्याने बोलून कंपने निर्माण होतात की नाही ते तपासून बघू शकता. या प्रयोगासाठी इतरही काही वापरता येईल का किंवा इतर कोणते ध्वनी स्त्रोत वापरता येतील ह्याचा विचार करा आणि करून पहा. ध्वनी प्रदूषण. मोठ्या आवाजातील संगीत किंवा रहदारीच्या आवाजामुळे दिवसा लक्ष केंद्रित करणे आणि रात्री शांत झोपणे कठीण बनत जाते. कोणताही आवाज जो ऐकण्याची आपली इच्छा नाही तो म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. विमानाने घेतलेले उड्डाण, क्रिकेटच्या मॅचच्या वेळी गर्दीने केलेला गोंगाट, कामाच्या ठिकाणी चालू असलेली यंत्रे, सणासुदीच्या काळात मिरवणुकीतले DJ हे सगळेच गोंगाट करतात. ध्वनीची ही पातळी आपल्या कानांसाठी खूप हानिकारक आहे. ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजली जाते. 130 decibel जास्त आवाज आपल्या कानांना त्रासदायक ठरू शकतो. ध्वनी प्रदूषण थांबवण्याचे 2 मार्ग आहेत. आवाजाचा स्त्रोत थांबवला किंवा कमी केला जाऊ शकतो किंवा आवाज तुमच्यापर्यंत पोचणारच नाही याची तुम्ही काळजी घेऊ शकता. तुम्ही तुमच्या घर किंवा शाळेच्या आसपासच्या ध्वनी प्रदूषणावर उपाय शोधू शकता का? उपक्रम. तुमच्या घराभोवती तुम्हाला ऐकू येणाऱ्या सर्व प्रकारच्या आवाजांची सूची बनवा. ध्वनी प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या ध्वनीचे स्रोत ओळखा. समान आकाराचे काचेचे ग्लास घ्या. प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात पाणी भरा. प्रत्येकावर एका चमच्याने नाद करा. तुम्हाला एकाच प्रकारचा आवाज ऐकू येतो का? तुमच्या निष्कर्षांवर मित्रांशी चर्चा करा. ध्वनीबद्दल काही मनोरंजक तथ्ये. ध्वनी आणि प्रकाश ही दोन्ही लहरींची किंवा तरंगांची उदाहरणे आहेत. प्रकाश लहरींप्रमाणेच ध्वनी लहरीही वाकवल्या आणि परावर्तित केल्या जाऊ शकतात. एको किंवा प्रतिध्वनी हे परावर्तित ध्वनी लहरींचे उदाहरण आहे. आवाजाची गती ही हवेत बरीच बदलते. खूप उंच गेल्यास ही गती कमी असते. हवेपेक्षा स्थायू आणि द्रव माध्यमांमधून ध्वनी वेगाने प्रवास करतो. ध्वनी पाण्यात सुमारे 4 वेगवान आणि स्टीलमध्ये 15 वेगवान आहे. मधमाशा
किंवा इतर माशांचा घोंगावण्याचा आवाज म्हणजे हवेमध्ये उडताना हवेच्या विरुद्ध त्याच्या पंखांच्या होणाऱ्या फडफडींमुळे निर्माण होणारी कंपने. सारांश: ध्वनी कसा तयार होतो हे आपण बघितले. ध्वनी कंपनांमुळे निर्माण होतो. कंपनांच्या प्रवासासाठी माध्यम आवश्यक आहे. ध्वनी वायू, द्रव आणि घन पदार्थांमधून प्रवास करू शकतो. ध्वनी निर्वात पोकळीमधून प्रवास करू शकत नाही. ध्वनी प्रदूषणाचा सामना करणे सध्याच्या दिवसात फार कठीण आहे. खूप लहान बाळांना किंवा खूप वयस्कर लोकांना याचा त्रास होऊ नये म्हणून ध्वनीच्या स्त्रोतापाशीच मोठा ध्वनी थांबवला पाहिजे.